मेघना गुलजार दिग्दर्शित राजी या चित्रपटात अमृताने साकारलेली मुनिरा चांगलाच भाव खाऊन गेली. आगामी काळातही अमृताचे हिंदी आणि मराठीत अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण कट्यार काळजात घुसली आणि या सिनेमानंतर 2 वर्ष अमृताला एकही सिनेमा मिळाला नव्हता. मात्र या सगळ्यावर हिंमत न हारता अमृतानं मात केली आणि हा किस्सा अमृतानं नुकताच एका कार्यक्रमादरम्यान सांगितला. रितेश देशमुखच्या माऊली या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आषाढी एकादशीचं औचित्य साधून या सिनेमाचं नवं पोस्टर दिग्दर्शित झालंय. आदित्य सरबोदारनं हे शेअर केलंय आणि तसंच सिनेमाची प्रदर्शनाची तारीखही आता जाहीर करण्यात आली. 21 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सगळ्यांची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद मानेंच्या आगामी कागर ह्या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ह्या सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा एक व्हिडिओ निर्मात्यांनी शेअर केला. या व्हिडिओमध्ये रिंकूच्या दिलखेचक अदा दिसतात. कागरच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेजवर गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.